शिरपूर तालुक्यातील रस्ता लूट प्रकरणात वाहनाला अडवून रोख रक्कम लुटून नेणाऱ्या सर्व आरोपींना अवघ्या 4 तासांच्या आत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिरपूर तालुका पोलिसांनी दाखवलेल्या या सतर्कता व वेगवान तपास याची सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। काल दिनांक 14/11/2021 रोजी आम्ही पोलिसला हजर असताना साधारणतः 2:30-3 वाजेच्या सुमारास प्रदीप नागराज चौगुले राहणार हातकलंगे जिल्हा कोल्हापूर हे जामण्यापाडा सरपंच व इतर 4-5 जण पोलीस आले। त्यांनी सांगितलं की आम्ही जामण्यापाडा इथे मजूर घेण्यासाठी जात असताना आमच्या इंडिगो गाडीला खंबाळ्याच्या स्मशानभूमीजवळ 2 मोटरसायकलवर 5 जण येऊन त्यांनी गाडी अडवी लावली व ड्रायव्हरला व मला गेडपान दाखवून आमच्याकडचे पैसे 72,000 रुपये काढून घेऊन गेले असं सांगितल्यानंतर आम्ही तात्काळ आमच्या स्टाफसह खंबाळ्या गावच्या त्या स्मशानभूमीजवळ स्टाफसह पोचलो। घडलेली हकीकत खरी जाणवल्यानंतर आम्ही तात्काळ तपासाची चक्र फिरवली। त्या हद्दीत असलेल्या आमच्या वृत्त बातमीदारांना इकडे तिकडे तपास केल्यानंतर आणि सदरची घटना ही घडलेली असल्याचे कळल्यानंतर तात्काळ आम्ही सर्व गोष्टींचा व जे वर्णन सांगत होते त्या वर्णनानुसार आम्ही शोध घेतला असता आम्हाला तात्काळ क्ल्यू मिळाला। त्यावरून आम्हाला सर्व घटनास्थळी असलेले 5 आरोपी व फिर्यादीबरोबर असणारा 1 असे 6 आरोपी निष्पन्न झाले। सर्व आरोपी हे 5 आरोपी जे बिल समाजचे असून ते नवे लोंढरेचे आहेत व 6वा जो आरोपी फिर्यादीबरोबर होता हा पांडुरंग बिल हा भांपूरचा राहणारा असून त्यांनी सदर गुन्ह्यात जे रक्कम होती 72,000 रुपये ती आम्ही त्यांच्याकडून हस्तगत केली आहे व गुन्ह्यात वापरल्या 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून 6च्या 6 आरोपी आम्ही अटक केलेली आहे।